गुड मॉर्निंग, वेलकम टू ऑनलाइन क्लासरूम ऑफ उज्ज्वल क्लासेस। आज आपण इंटीजर्स या लेसन मधील प्रॅक्टिस सेट 5 शिकणार आहोत। तर त्याआधी आपण इंटीजर्सची ऍडिशन करत असताना कोणते नियम आहेत, रूल्स आहेत ते पाहणार आहोत। मी पहिल्यांदा इंग्लिश मध्ये सांगेन, त्यानंतर मराठी मध्ये एक्सप्लेन करेन। बघा, आता व्हेन वी ऍड इंटीजर्स विथ द सेम साइन, वेन वी ऍड इंटीजर्स विथ द सेम साइन, बघा ह्याचं प्लस 5 आहे, ह्याचं प्लस 2 आहे, दोन्हींचे साइन सेम आहेत। इग्नोर द साइन्स, इग्नोर द साइन्स म्हणजे ऍडिशन करत असताना हे साइन्स आपण लक्षात घ्यायचे नाहीत। अँड ऍड द नंबर्स ह्या दोन्हींची ऍडिशन आपण करायची। देन गिव द कॉमन साइन टू देअर सम, गिव द कॉमन साइन टू देअर सम म्हणजे काय, म्हणजे जर प्लस साइन असेल दोन्हींची तर ऍडिशन करून त्याला प्लस साइन द्यायची, आणि जर मायनस साइन असेल दोन्हींची तरी सुद्धा ऍडिशन करायची आणि त्याला मायनस साइन द्यायचं। आता आपण एक्झाम्पल्स पाहूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता बघा काय सांगितलेलं आहे आपल्याला, जेव्हा आपण इंटीजर्सची सेम साइन असलेल्या नंबर्सची ऍडिशन करतो तेव्हा ह्याला कोणतं साइन आहे हे आपण लक्षात घ्यायचं नाही, हे आपलं विसरून जायचं, इथं कोणतं साइन आहे हे विसरायचंय, फक्त इथं काय करायचं आपल्याला ऍडिशन। मग 5 + 2 किती येतं, 7, आणि ह्या दोन्हींची साइन कोणती आहे, प्लस, म्हणून याला प्लस साइन द्यायचं, म्हणून याचं आन्सर काय आलं, प्लस 7। खूप सोपं आहे हे, फक्त आपण व्यवस्थितपणे समजून घेतलं तर कधीही तुम्हाला डाऊट येणार नाहीत। आता दुसरं बघा, सम +3 + +4 म्हणजे 3 आणि 4 या दोन्हींची साइन काय आहे, प्लस, म्हणजे सेम साइन आहे, दोन्हींची साइन सेम आहे, म्हणून आपल्याला काय करायची आहे, दोन्हींची ऍडिशन करायची, आणि दोन्हींची साइन प्लस असल्यामुळे आपल्याला आन्सरला सुद्धा साइन काय द्यायचंय, प्लस, म्हणून 3 + 4 = 7। आता तिसरं सम पाहूयात आपण, 8 + 2 दोन्हींची साइन आहे प्लस, आणि सेम साइन आहे दोन्हींच्या सुद्धा, म्हणून आपल्याला काय करायचं, 8 + 2 किती आलं, 10, आणि ह्या 10 ला आपल्याला इथं दोन्हीची साइन प्लस असल्यामुळं प्लस साइन द्यायची, म्हणून आन्सर आलं +10। आता आपण हेच सम्स घेऊयात, फक्त यांचे साइन आपण चेंज करूया, दोन्हींचे साइन आपण काय करायचे आता, मायनस घ्यायचे। आता लक्ष देऊ, -5 + -2 दोन्हींची साइन काय आहे, मायनस, दोन्हींची साइन मायनस आहे, आता आपल्याला काय करायचंय, ह्याची साइन कोणती आहे ते लक्षात घ्यायचं नाही, आपण दोन्हींची साइन मायनस आहे, आपण ऍडिशन करायची दोन्हींची, 5 + 2 किती येणार, 7, पण दोन्हींची साइन मायनस असल्यामुळे आपल्याला मायनस साइन आन्सरला द्यायचंय, म्हणून आन्सर आलं -7। आता दुसरा सम, -3 + -4 आता दोन्हींची साइन काय आहे, मायनस, आणि सेम साइन असल्यामुळे आपल्याला ऍडिशन करायची आहे आणि याला साइन द्यायचं मायनस, -3 + -4 = 7। आता हे संभवूयात आपण, -8 + -2 ह्या दोन्हींची साइन काय आहे, मायनस, म्हणून आपल्याला काय करायची, ऍडिशन करायची आहे, 8 + 2 = 10, आणि दोन्हींना मायनस साइन असल्यामुळं आपल्याला इथं मायनस साइन द्यायचे आन्सरला, म्हणून आन्सर आलं -10। मग आता आपण प्रॅक्टिस सेट 5 मधला क्वेश्चन 1 हा पाहणार आहोत। आता दुसरा एक रूल आपण अगोदर पाहणार आहोत क्वेश्चन 1 घेण्या अगोदर। बघा, व्हेन वी ऍड इंटीजर्स विथ डिफरंट साइन्स इग्नोर द साइन्स, म्हणजे जर आपण ऍडिशन करत असताना नंबर्सला वेगळे साइन्स असतील, दोन्ही वेगवेगळे साइन्स असतील, तर आपण काय करायचं, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करायचा, इग्नोर द साइन्स अँड सबट्रॅक्ट द स्मॉलर नंबर फ्रॉम द बिगर नंबर, म्हणजे मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करायचा, अँड देन गिव द साइन ऑफ द बिगर नंबर, आणि त्याच्यानंतर बिगर नंबरचं साइन त्या आन्सरला द्यायचं। आता बघा आपण एक्झाम्पल्स पाहूया त्याची। -5 +
प्लस टू. आता इथं बघा, एकाचं साईन मायनस आहे, दुसऱ्याचं साईन प्लस आहे. मग आता काय करायचं आपल्याला, हे साईन आपण लक्षात घ्यायचे नाहीत. एक एक साईन मायनस असेल, एक प्लस असेल, तर आपल्याला काय करायचंय, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करायचाय. फाय मायनस टू थ्री, आणि मोठ्या नंबरचं साईन आपल्याला अँसरला द्यायचंय. फाय मायनस टू थ्री, आणि बिगर नंबर साईन मायनस, म्हणून अँसर आलं मायनस थ्री. आता दुसरं संपवूयात आपण, हेच नंबर्स घेऊयात, फक्त साईन चेंज करूयात आपण. प्लस फाय प्लस मायनस टू. आता फायचं साईन काय आहे, प्लस. टूचं साईन काय आहे, मायनस. मग काय करायचं आपल्याला, साईन लक्षात घ्यायचे नाही. एक प्लस एक मायनस असेल तर काय करायचं, मोठ्यातून छोटा नंबर मायनस करायचा. मग काय झालं, फाय मायनस टू, अँसर आलं थ्री. आणि बिगर नंबर साईन, मोठ्या नंबरचं साईन कोणतं आहे, प्लस, म्हणून अँसर किती आलं आपलं, प्लस थ्री. प्लस थ्री, आणि प्लस साईन नंबरच्या अगोदर नाही दिलं तरी चालतं, पण मायनस साईन मात्र द्यावं लागतं, म्हणून याचं अँसर काय आलं, प्लस थ्री. अजून एक उदाहरण घेऊयात आपण, मायनस टेन प्लस प्लस फाईव्ह. आता याच्यात सुद्धा मायनस टेन, एकाचं साईन आहे मायनस, दुसऱ्याचं साईन आहे प्लस, दुसऱ्या नंबरचं. मग आता काय करायचं आपल्याला, मोठ्यातून छोटा मायनस करायचंय. मग टेन मायनस फाय किती आलं अँसर, फाईव्ह. आणि मोठ्या नंबरचं साईन काय आहे, मायनस, म्हणून अँसर आलं मायनस फाय. आता तुमच्या लक्षात हे आलं असेल. आता आपण प्रॅक्टिस सेट फाय मधला क्वेश्चन वन ला सुरुवात करूयात. बघा आता क्वेश्चन नंबर वन ऍड. पहिला आता यातला क्वेश्चन आहे, एट प्लस सिक्स. आता दोन्हींचं साईन आहे, इथं साईन नाहीये, म्हणजे इथं प्लस साईन आहे. म्हणजे एट प्लस सिक्स किती झाले, फोर्टीन. एट प्लस सिक्स फोर्टीन, आणि याला पण प्लस साईन आहे, याला प्लस आहे, म्हणून इथं सुद्धा प्लस साईन. आता दुसरा क्वेश्चन बघा, नाईन प्लस मायनस थ्री. आता एकाचं साईन काय आहे, प्लस, नाहीये म्हणजे प्लस साईन आहे, आणि याचं साईन काय आहे, मायनस. मग आपण बघितलेलं आहे की एक प्लस आणि एक मायनस असेल तर काय करायचं, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करायचा. मग नाईन मायनस थ्री किती आलं, सिक्स. आणि मोठ्या नंबरचं साईन प्लस, नाईन मोठा आहे म्हणून मोठ्या नंबरचं साईन प्लस. आता फाय, इथे एक फाय प्लस आहे, सिक्स हा मायनस आहे. मग काय करायचं, एक छोटा मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करायचा. सिक्स मायनस फाय किती आलं अँसर, वन. आणि मोठ्या नंबरचं साईन मायनस. म्हणजे आपण फक्त काय करायचं, लक्षात हे करत असताना साईन लक्षात घ्यायचे नाहीत. बघा आता मायनस टू, मायनस सेवन प्लस टू. सेवनचं साईन आहे मायनस, टूचं साईन आहे प्लस. मग काय करायचंय, एक प्लस एक मायनस असेल तर काय करायचं, मोठ्यातून छोटा मायनस. मायनस सेवन प्लस टू किती आलं, फाईव्ह. आणि मोठ्या नंबरचं साईन मायनस. आता मायनस एट प्लस झिरो, झिरो कोणत्याही नंबरमध्ये ऍड केला किंवा मायनस केला तर अँसर तेच राहतं, म्हणून याचं अँसर आलं मायनस एट. आता पुढचं बघा, सिक्स क्वेश्चन, मायनस फाय प्लस मायनस टू. आता फायचं साईन सुद्धा काय आहे, मायनस आहे, आणि टूचं साईन आहे मायनस. दोन्ही सेम साईन्स आहेत, मग सेम साईन असली तर काय करतो आपण, ऍडिशन करतो दोन्ही नंबरची, आणि त्याला त्या दोन्ही नंबरचं जे साईन असेल तेच देतो. मग फाय प्लस ऍडिशन केली, फाय प्लस टू सेवन, आणि दोन्हीचं साईन मायनस आहे, म्हणून अँसर आलं मायनस सेवन. आता आपण क्वेश्चन नंबर टू पाहणार आहोत. आता क्वेश्चन नंबर टू, कम्प्लीट द टेबल गिवन बिलो. क्वेश्चन नंबर टू, कम्प्लीट द टेबल गिवन बिलो. आता काय करायचं बघा, त्याने एक एक्झाम्पल अगोदरच बुकमध्ये सॉल्व्ह करून दिलेलं आहे. हा मायनस टू घेतलेला आहे, इथलं हे प्लस साईन इथं घेतलेलं आहे, आणि मग आता ह्याचं एका नंबरचं साईन मायनस आहे आणि दुसऱ्याचं प्लस आहे, म्हणून काय केलेलं आहे, मोठ्या नंबरमधून हा छोटा नंबर आहे तो मायनस केलेला आहे. एट मायनस टू सिक्स, आणि मोठ्या नंबरचं साईन इथं दिलेलं आहे प्लस. मग असं हे अख्खं टेबल आपल्याला काय करायचंय, सॉल्व करायचं आहे. बघा आता इथं आपण करूया, हा सिक्स घेतला, हा प्लस साईन घेतला, आणि एट घेतला. अँसर किती आलं, सिक्स प्लस एट
सिक्स प्लस एट फोर्टीन आणि दोन्हीचे साइन प्लस असल्यामुळे इथं प्लस साइन दिलेले. आता इथं झिरो घेतला, प्लस साइन घेतलं आणि हा एट घेतला. मग आपण अगोदर पाहिलेले माहिती आपल्याला सगळ्यांना, झिरो मध्ये कोणताही नंबर ऍड केला किंवा मायनस केला तरी आन्सर तो आहे तोच नंबर येतो. म्हणून इथं आन्सर आलं प्लस एट. आता इथं मायनस फोर हे प्लस साइन आणि प्लस एट. आता एक आहे प्लस एक आहे मायनस, म्हणून मोठ्यातून छोटा मायनस केला, एट मायनस फोर आन्सर आलं फोर आणि मोठ्या नंबरचं साइन प्लस, म्हणून प्लस फोर असं आन्सर आलेलं आहे. आता इथं आपल्याला एट ऐवजी किती घ्यायचा आहे, इथं फोर घ्यायचंय. आता हे पण तसंच सॉल्व्ह करायचंय. हा मायनस टू घेतला, प्लस हा प्लस घेतला आणि इथला फोर घेतला. आन्सर किती आलं, एक प्लस एक मायनस, मोठ्यातून छोटा मायनस केला, फोर मायनस टू आन्सर आलं टू आणि मोठ्या नंबरचं साइन टू. आता इथं किती दिलेलं आहे, सिक्स, सिक्स प्लस इथला फोर, दोन्ही नंबरची साइन आहेत प्लस. ऍडिशन करायची आपल्याला, सिक्स प्लस फोर टेन आणि साइन मात्र आपल्याला दोन्हींची साइन प्लस असल्यामुळे प्लस साइन द्यायचंय, सिक्स प्लस फोर टेन. आता इथं आपल्याला काय घ्यायचंय, झिरो, झिरो प्लस झिरो हा प्लस आणि हा फोर, आन्सर आलं फोर. त्याच्यानंतर इथं दिलेला नंबर आहे मायनस फोर, हे प्लस साइन आणि इथला हा वरचा फोर. आता हे दोन्हीही अपोजिट नंबर्स आहेत एकमेकांचे, मायनस फोर आणि प्लस फोर. मग असं जर असेल, एकाचं साइन प्लस, नंबर तोच पण एकाचं साइन प्लस आणि एकाचं साइन मायनस असं जर असेल तर त्याचं आन्सर असतं झिरो. अपोजिट नंबरची जर ऍडिशन आपण केली तर ती झिरो येते. मग अशा प्रकारे हा आपला क्वेश्चन नंबर टू मधला हा दोन पार्ट फक्त झालेले आहेत. आता आपण पुढच्या पार्ट म्हणजे इथले नंबर्स आपण चेंज करून पुढचे पार्ट घेऊयात. बघा आता इथले नंबर्स आपण फक्त हे पुढच्या टेबलमधले दिलेले घेतलेले आहेत, हे चेंज केलेले. बघा आता इथं मायनस टू आहे आणि इथलं प्लस साइन घेतलं आणि हा मायनस थ्री. दोन्हींची साइन काय आहे, मायनस. ऍडिशन करायची आपल्याला, सेम साइन असतील तर आपण ऍडिशन करतो. मग टू प्लस थ्री किती आला, फाईव्ह. आणि सेम साइन आहेत म्हणून दोन्ही नंबरची साइन आपल्याला एकच आहे, ती द्यायची आहे मायनस फाईव्ह. आता दुसरं बघा, सिक्स प्लस मायनस थ्री, सिक्स प्लस मायनस थ्री. सिक्सचं साइन आहे प्लस, थ्रीचं साइन आहे मायनस. मग आपल्याला काय करायचंय, सबट्रॅक्ट द स्मॉलर नंबर फ्रॉम द बिगर नंबर. सिक्स मायनस थ्री आन्सर आलं थ्री आणि बिगर नंबरचं साइन, मोठ्या नंबरचं साइन काय आहे, प्लस, म्हणून आन्सर आहे प्लस थ्री. आता पुढं झिरो प्लस मायनस थ्री. आता हा झिरो आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय ऍड करायचं आहे, मायनस थ्री. मग झिरो ऍड केला कोणत्याही नंबरमध्ये तरी आन्सर तेच राहतं, म्हणून आन्सर आला आपलं मायनस थ्री. त्याच्यानंतर हा मायनस फोर प्लस, याला आपण ब्रॅकेट घालूया, प्लस मायनस थ्री. आता दोन्हींची साइन मायनस आहे, ऍडिशन करूयात आपण. फोर प्लस थ्री सेवन आणि सेम साइन आहे दोन्हीची म्हणून मायनस सेवन. आता पुढचं बघूयात आपण, मायनस टू प्लस मायनस फाईव्ह, दोन्ही साइन सेम आहेत म्हणून ऍडिशन आणि नंबरला आन्सरला साइन येईल मायनस, कारण दोन्हींची साइन मायनस आहे. सिक्स प्लस, सिक्स प्लस मायनस फाईव्ह, एकाचं साइन आहे प्लस, दुसऱ्याचं साइन आहे मायनस, म्हणून मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस केला. सिक्स मायनस फाईव्ह आन्सर येईल वन आणि मोठ्या नंबरचं साइन प्लस, म्हणून प्लस वन. आता इथं झिरो प्लस मायनस फाईव्ह,
आता जीरो मध्ये कोणताही नंबर प्लस केला व मायनस केला आंसर तोच नंबर येतो, म्हणून आंसर आलं -5. आता इथे आहे झिरो -4 प्लस -5, -4 प्लस -5 दोन्ही साइन सेम आहेत म्हणून आपल्याला इथं काय केली पाहिजे, ऍडिशन दोन्ही नंबर्सची आणि सेम साइन दोन्हींची असल्यामुळं आन्सरला तेच साइन द्यायचं, 4 + 5 = 9, म्हणून -9 हे आन्सर येईल. जर तुम्हाला अशा प्रकारे आपण हा प्रॅक्टिस सेट 5 हा आज आपण शिकलेलो आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.